नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. धम्मदूत डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांचा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनतर्फे सत्कार. परभणी. सामाजिक व राजकीय धार्मिक क्षेत्रातील कार्यामध्ये सदैव अग्रेसर राहून तरुण वयातच धम्म कार्याचा ठसा जागतिक स्तरावर उमटवून परभणीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवल्याबद्दल त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन युवा नेते धम्मदूत डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांचा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्लीच्या महाराष्ट्र शाखेतर्फे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करून डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांना गौरवण्यात आले आहे. दिनांक 27 मे रोजी परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयात त्यांचा वाढदिवसानिमित्त थायलंड येथून आणलेल्या 200 बौद्ध मूर्तीचे वाटप कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन्स इंटरनॅशनलचे मराठवाडा विभागाचे PRO देवानंद वाकळे, इराचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष दीपक लोंढे यांची उपस्थिती लाभली होती. पवित्र विचार पोहोचवणारे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.